नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी। आज आहे 4 मे 2023। आजपासूनचा नवीन अंदाज शेतकऱ्यासाठी देत आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे शेतकऱ्यांनो, 4 मे पासून म्हणजे आता विदर्भाकडे वळूत आपण। 4 मे 5 मे 6 मे दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये म्हणजे आज भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आज दुपारनंतर म्हणजे 3-4 दरम्यान म्हणजे पाऊस सुरुवात होणार आहे, म्हणजे 4 मे पासून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर हा पाऊस विदर्भ मराठवाड्यामध्ये 4, 5 आणि 6 मे पर्यंत असणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्या। त्याच्यानंतर आता परत वळूत आपण उत्तर महाराष्ट्र कोकण पट्टी आणि दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राकडे। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे महाराष्ट्रातल्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टी आणि दक्षिण महाराष्ट्र या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या, कारण की दिनांक 6 मे 7 मे आणि 8 मे दरम्यान कोकण पट्टी तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक तसेच कोकण पट्टी पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, आटपाडी, जत, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर ह्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा, कारण की 6, 7, 8 दरम्यान म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्रात, कोकणपट्टीमध्ये जसं म्हणजे आता या म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, म्हणून त्याला शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्या शेतकऱ्यांनी आपण आपल्या आंब्याची, काही जणांचं द्राक्ष शिल्लक राहिलं असतं तर द्राक्षाची, काही जणांचं रॅकवर द्राक्ष आहेत तर त्याची देखील काळजी घ्यावं, कारण की 6, 7 आणि 8 मेला म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि तसेच कोकणपट्टीमध्ये खूप पाऊस पडणार आहे, म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्या। आणि